अॅझोस्पर्मिया हा एक महत्वाचं रिझन आहे, त्याच्याबद्दल मी एक अजून एक सेशन लेक्चर घेणार नंतर. पण आज आपण बिकॉज इक्सी बद्दल बोलतोय, तर इक्सी मध्ये हाऊ इज इट हेल्पफुल फॉर अॅझोस्पर्मिक पेशंट, त्याच्याबद्दल थोडस बोलूया. असे पेशंट ज्यांच्यामध्ये स्पर्म्स बनतात, सेमायनल फ्लुइड्स बनते, पण ते बाहेर येताना सेमायनल फ्लुइड मध्ये एकही स्पर्म दिसत नाही, ह्याचा अर्थ आहे की त्यांच्या डक्ट मध्ये ब्लॉकेज आहे. हे आपल्याला कसं कळतं? जेव्हा आम्ही पुरुषांच्या FSH, LH, टेस्टोस्टेरॉन, प्रोलॅक्टिन हे सगळे काउंट करतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की नो, द टेस्टिक्युलर फेलियर नाहीये, म्हणजे त्यांची टेस्टीस काम करायचं बंद झालेलं नाहीये. ओनली थिंग इज बिकॉज ऑफ सम इन्फेक्शन, बिकॉज ऑफ सम अदर रिझन्स त्या डक्ट मधून ते पास होत नाही. अशा पेशंट्समध्ये जरी ते एझोस्पर्मिक असेल, जरी त्यांचा स्पर्म काउंट झिरो असेल, त्यांच्यामध्ये आम्ही TCA आणि PISA टेक्निकनी इक्सी करू शकतो. आता TCA आणि PISA टेक्निक काय आहे? TCA आणि PISA टेक्निकमध्ये आम्ही एक छोटस 2 ते 3 मिलीमीटर एवढं टेस्टिक्युलर बायोप्सी घेतो किंवा एपिडिडायमिस मधून आम्ही त्यांचं पाणी घेतो आणि ते अंडर मायक्रोस्कोपिक बघतो. ड्युरिंग टिश्यूज आम्हाला यु नो सेमिनल फ्लुइड्समध्ये स्पर्म्स दिसतात कधी कधी, प्रोवाइडेड त्यांची टेस्टीस बरोबर काम करतायत. त्यामुळे जरी पेशंट अॅझोस्पर्मिक असेल आणि टेस्टीस काम नॉर्मली करत असेल, तर अशा पेशंट्समध्ये आपण इक्सी करू शकतो. बिकॉज अशा पेशंटमध्ये जे टेस्टिक्युलर बायोप्सीमध्ये 2 ते 3 मिलीमीटर एवढीच जे ज्यांची आपण एक तुकडा काढला जातो, तर त्याच्यामध्ये कमीत कमी 4-5 किंवा मॅक्सिमम 10 ते 8 स्पर्म्स मिळू शकतात. तर त्यामुळे अॅझोस्पर्मियामध्ये पण त्याचा उपयोग होऊ शकतो इक्सीचा.